महत्त्वाची बातमी येते, बघूयात काय आहे ही बातमी उस्मानाबादमधून. पप्पांची फसवणूक झाली, संकट दूर करा. उस्मानाबादच्या मुलीनं मुख्यमंत्र्यांना याबाबतचं पत्र लिहिलेलं आहे. कडकनाथ घोटाळ्यात फसवणूक झाल्यामुळे संपूर्ण कुटुंब त्रस्त आहे. या घोटाळ्यात आपल्या वडिलांची फसवणूक झाली, आपल्या पप्पांना संकटातून बाहेर काढा असं म्हणत उस्मानाबादेत तिसरीच शिकणाऱ्या धनश्रीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. कडकनाथ कोंबडी पालनमध्ये राज्यभरात अनेकांची फसवणूक झाली आहे, त्यात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या अश्रुबा बिक्कड यांचीसुद्धा फसवणूक झाली आहे. त्यामुळे ते अस्वस्थ असतात, घरात चिडचिड करतात, टेन्शनमध्ये असतात. अशी आपल्या वडिलांची अवस्था पाहून अश्रुबा यांच्या तिसरीत शिकत असलेल्या मुलीनं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. आपल्या वडिलांना समजावून सांगा आणि त्यांनी कडकनाथ कोंबडीसाठी दिलेले पैसे मिळवून द्या असं तिनं पत्रात लिहिलेलं आहे. नेमकं काय म्हटलंय या मुलीने पत्रात बघूया. श्री मुख्यमंत्री साहेब, आपणास साष्टांग नमस्कार. सर्वात पहिले माझं नाव धनश्री अश्रुबा बिक्कड आहे. मी तिसरीत ZP देवळालीला शिकते. साहेब, माझे पप्पा शेतकरी आहेत, पण आमच्या शेतात काहीच धान उगवत नाही. माझे पप्पा नेहमी टेन्शनमध्ये असतात, सारखे चिडचिड करतात, रागवतात, माझ्यावर पण चिडतात. अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मुस्तान मिर्झा यांच्याकडून. मुस्तान, या चिमुरडीनं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र लिहिलेलं आहे, आपल्या वडिलांची कशी फसवणूक झाली हे सांगितलेलं आहे. काय या संदर्भात आता पुढे घडताना दिसतंय? उस्मानाबाद जिल्ह्यामधील देवळाई येथील ही मुलगी आहे, जिला आपल्या शाळेमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवा असं सांगितलं होतं. आणि त्यात तिने आपल्या वडिलांची व्यथा लिहिलेली आहे की बाबा माझे वडील हे शेतकरी आहेत, त्यांनी कडकनाथ कोंबडी पालनासाठी पैसे भरले होते, मात्र त्यात त्यांची फसवणूक झालेली आहे. आणि मग ते नेहमी चिंतेत असतात आणि नेहमी वर्तमानपत्रांमध्ये आत्महत्यांच्या बातम्या येत असतात. आणि माझे वडीलही म्हणतात की मरणाशिवाय पर्याय नाही. मग त्या व्यथेतून त्या मुलीने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे की माझ्या वडिलांना समजवा आणि पैसे मिळवून द्या. एकूणच कडकनाथ हा जो घोटाळा आहे तो उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये असे अनेक शेतकरी आहेत ज्यांचे यात फसवणूक झालेली आहे. गेली काही महिन्यांपासून हे शेतकरी पाठपुरावा करत आहेत, गुन्हे दाखल करण्यासाठी फिरत आहेत, मात्र अजून काही ठिकाणी तर गुन्हेही दाखल झालेले नाही आहेत. आणि त्यातूनच या चिंतेतून आलेल्या एका मुलीने आपल्या वडिलांची जी व्यथा पाहिलेली आहे ते तिने पत्रात लिहिलेलं आहे. धन्यवाद मुसन या संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला. We'll be right back.